शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आज मस्तपैकी चिकनचा भेद आहे, कारण की यांना तुम्हाला टायटलवरून तर नक्कीच कळलं असणार आहे. आपला मित्र म्हणजे रत्नागिरीतला मित्र ओंकार भाटकर म्हणजे कोकण वासू यूट्यूब चॅनल आहे, तर तो येतोय इथे म्हणजे भलावलीला येतोय. तर तुम्हाला एक सांगतो की त्याचं काम आहे इकडे, त्याचबरोबर माझा पण एक कुरिअर आहे रत्नागिरीला अडकलेला आहे. आपला यूट्यूबचा मित्र आहे म्हणजे ना मंदार म्हणून आहे, पुणेरी मंदार त्याचं यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांनी कुरिअर पाठवलं आहे पण ते राजापूरला पुढे येऊ शकत नाही, ते रत्नागिरीमध्ये अडकलं आहे. तर कालच म्हणजे 2 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं माझं आणि ओंकारचं, तर त्याला सांगले येता येता ये आणि आपल्यापैकी मस्त की घरी दुपारी जेवणाचा भेट आहे. तर आता त्याला फोन केला तर तो आता रत्नागिरीहून निघतोय, मस्त की आज चिकनचा भेट करायचा आहे. लाईट आहे पण आहे ना इथे उजेड कमी पडतोय म्हणून टॉर्च घेतली आहे. तर इथे मस्त की खडा मसाला आहे, कांदा लसूण तेजपत्ता काळी मिरी लवंग आहे, चिकन आहे इथे आणि इथे मसाला आहे. मस्त की मसाला तयार केलेला आहे आणि मला हे पाय खूप आवडतात, खायला खूप आवडतात, याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. तर आता ही टॉर्च घेतली आपण, ह्या टॉर्चवर काम करतोय, तर आता ही घेऊया, फरक पडतोय का बघूया, तेवढंच फरक पडतोय. काय हे आता जिरा अलं लसूणची पेस्ट लावून घेतली आहे चिकनला. मस्त की चुलीचं जेवण जेवायची मजा वेगळीच आहे आणि खास करून चिकन असेल तर. त्याच्यामध्ये आता तेल टाकून झालेलं आहे, कांदा लसूण तेजपत्ता सगळं टाकून झालेलं आहे. तर इथे खूप आहे, ही लाकडाची खूप आहे, तर बाहेर चूल आहे. या चुलीवर जेवायची जी मजा आहे ना खरोखर ती वेगळीच आहे आणि जेवण पण मस्त लागतं, खास करून चिकन. ब्राऊन आवडतं कांदा, काय म्हणते कांदा जरा लालसर झाला पाहिजे मग जरा चिकन ना मस्त भाजलं ना मीठ तर छान होतं. आता काय अडकायचं, जराशी हळद. हा मस्त स्वाद सुटलेला आहे. आणि हे काय लाल मिरची पावडर, जास्त मसाल्यात ना कोंबड्या दिली ना तर करप्ट जास्त टाकायचं नावाला. म्हणजे आता आलं लसूणचं पेस्ट लावलेलं, आलं लसूणचं पेस्ट लावलेलं चिकन बघा काय भारी वाटतंय. वा वा त्याच्यात ना पाणी टाकतो झाकण मारायचं आणि आलं लसून ते पेस्ट असतो त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात जी पाणी टाकलं चव नाही लागत. मला पाणी सुटलं ना तेवढं चांगलं ना आपल्या चिकनला गावरान चव येते. काय म्हणतेस आलं लसूणची पेस्ट लावायची आणि कोंबडीला दिला ना न पाणी टाकता शिजवायचं त्याला. त्यांनी काय होतं आपलं त्याला पाणी सुटतं, स्वतःच पाणी सुटतं त्याच्या चिकनला जे पाणी असतं ना ते देऊन ठेवून द्यायचं. आता किती वेळ ठेवावं लागेल हे 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटं 10 मिनिटांनी मग मसाला वगैरे सगळे आपण त्याच्यात टाकूया. मग हा कुठला मसाला आहे, खोबरा आणि कांदा, खोबरा आणि कांदा हे भाजून घ्यायचं वाटपाचा मसाला. तर हे कधी टाकणार, हे ह्याला जरा 10 मिनिटं शिजल्यावरती मग सगळे मसाले टाकायचे. ओके, म्हणजे 10 मिनिटानंतर टाकणार. टोपाला बघा ना मस्त की इथे राख लावून घेतलेली आहे, लेवण घेतली आहे टोपाला. काय म्हणते लेवण घेतली म्हणतात टोपाला, लेवण घेतली असं म्हणतात का, राखेने टोप जळू नये म्हणून. तर इथे टोपाला मस्त की राख लावलेली आहे, याच्या आतमधली जी राख असं ना तीच लावलेली आहे. झाली 10 मिनिट हो आपण करून बघूया. आपण आता पाणी सुटलंय का, अरे वा पाणी सुटतंय, पाणी सुटतंय. हे
असे ते मस्त एकदम मसाल्यांचा वास येतो त्याच्यात आपण मसाला टाकू हा मसाला टाकायचा हा एवढा पूर्ण लागणार आहे कारण आपण ग्रेव्ही बनवणार आहोत मी ग्रेव्हीसाठी मसाला जास्त बनवायचा हो जरा ग्रेव्ही असल्यामुळे जरा मसाला जास्त लागतो मगाशी आपण मिरची पावडर जरा कमी टाकली होती मसाला करपेल म्हणून कोंबडीला जरा मिरची पावडर एक आहे लाल तिखा लाल मिरची पावडर तिखट आहे ही तिखट आहे एकदम झणझणीत होणार आहे बघा भरपूर टाकलेला आहे मसाला म्हणजे लाल तिखट मसाला धना पावडर हे काय धना पावडर मी अंदाजे टाकते माझ्या प्रत्येकाच्या हातानुसार गरम मसाला आणि एक आहे गरम मसाला गरम मसाला जरा कमी टाकू कारण का गरम कमी टाकलं गरम मसाला तिखट टाकलं ना पण जास्त जास्त तिखट टाकलं असेल तर गरम मसाला कमी टाकायचा नाही काय आपल्या अंदाजानुसार ऑलरेडी तिखट टाकलंय त्याच्यामध्ये आणि आता शेवटी काय चिकन मसाला हा चिकन मसाला किती ग्रॅमचं पॅकेट आहे 15 ग्रॅमचं पॅकेट आहे 15 ग्रॅमचं सगळं आता मस्त किती येईल मिक्स करून घेते पण आता जे मसाले तर पॅकेटमध्ये येतात पण जे घरी बनवायचे वाहिनावर आई बनवते तर ते मसाल्याची टेस्ट वेगळीच लागते आई आई चिकन तसंच करते पण आपल्याला काही येत नाही तसं आई आता येऊन तेव्हा आज छान सुटायला लागला आणि काय पाणी घ्यायचं मसाल्याचं पाणी जरा आपल्या कसं हवं आहे हे मगच आलं लसूणचं पाणी आहे हे वेस्ट नाही म्हणजे फेकलं नाही त्याच्यामध्ये अजून टेस्ट लागते का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून आपल्याला कोथिंबीर ओलं खोबरं टाकायचं जरा सवरून चवीला आणि हे टॅमॅटोची पेस्ट आहे याच्यामध्ये काय काय आहे फक्त टॅमॅटोची पेस्ट फक्त टॅमॅटो पेस्ट आहे मी बारीक करून घेतलं टोमॅटो टोमॅटो बारीक करून टाकलं आता ह्याला चांगली थोडी यावी द्यायची त्याच्यापर्यंत आपण वड्यांची तयारी करू चला आता आपलं हे चिकन शिजत राहील ही बडीशेप आहे ना थोडीशी भाजून घ्यायची आहे मस्त आणि या कोथिंबीरमध्ये टाकून नंतर बारीक करायची आणि टोमॅटो टाकलाय कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि बडीशेप गरम करून घेतले थोडं पाणी वाटण्यासाठी पेस्ट झाली जरा अजून स्मूथ करू आपण तर अशी पेस्ट करून घ्यायची आहे मस्त ना वास खमंग वास येतो आहे ओलं खोबरं कोथिंबीर बडीशाप
यांचं वाटण आहे, टोमॅटो आणि टोमॅटो एक टाकलंय, ते टाकलं आपण इथे. याला किती मिनिटं जाणार? याला आपण 20 मिनिटं ठेवायचं. आता 20 मिनिटं ठेवायचं, झालं आपलं चिकन रेडी. ओके, आता जाऊया आपण वडे बनवायला. वडे बनवणार आहे ना? तर मग हे पोहे कशाला? आज आपण नवीन प्रकारचे वडे बनवू. जी नवीन प्रकार, साधी पद्धत, पोहे धुवून घ्यायचे आधी. मीठ टाकू, पहिलं मीठ टाकायचं. हे पोहे आहेत, आपण पोहे धुवून घेतले आहेत आणि गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये पोहे टाकायचे. तर का ते असं वड्यांसाठी? हा वड्यांसाठी. तर मी तुम्हाला पुढचा प्रकार दाखवते. नवीन पद्धत आहे का? तर मित्रांनो, होत आहे ना ही वड्यांसाठी नवीन पद्धत. मी तर पहिल्यांदा बघतो असं. आपण आज वडे बनवण्याची नवीन पद्धत बघूया. काकांकडे आपले वडे बनवण्यासाठी पीठ तयार नसतात, तर ही आपण सोपी पद्धत आपण लगेच करू शकतो वड्यांची. तर हे पोहे आहेत, पोहे आहेत ते धुवून घेतले स्वच्छ आणि गरम पाण्यात टाकलेत. जशी आपण मुदकाला उकड काढतो तशी पोह्यांची उकड काढायची. आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घेतलं आपण. आता हे पीठ घेतलं आपण, मीठ नंतर पीठ घेतलंय आणि आता ही जी उकड काढली आपण हे पोह्यांची, हे पोहे मिक्स करायची. ही नवीन पद्धत आहे. हे जेणेकरून ज्यांना टाइम नसतो ते ही पटकन आपण ही पद्धत करून आपण पाहुण्यांना आपल्या येणाऱ्या घरी त्यांना वडे आपण देऊ शकतो. आणि हे पटकन करायचं, पीठ ठेवायचं नाही. ओके, लगेच करून लगेच करायचे. म्हणजे आपण वड्यांचं पीठ म्हणलं की 2-3 तास ठेवावं लागतं, कारण ते पीठ फुळायला, जेणेकरून वडे आपले चांगले नरम होण्यासाठी. पण ह्याला ठेवावं लागत नाही, तुम्ही मळलात तर लगेच करून घ्या, टाइम लागू नका. तर ह्याच्यामध्ये आपण पोहे टाकले बरोबर, तर त्याच्यामध्ये काय काय टाकतात? त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रत्येकांचे हे असतात. हे आपण कसं करून घ्यायचं? एक गावची पद्धत म्हणून असं काय करतात? एक ते कोळशाचा वास हे गावी आजी भाजी करायची. याच्यामध्ये काय? कोळसा ठेवायचा. कोळसा ठेवायचा. अरे वा, असं नवीन बघायला भेटलं आपल्याला. वास आला. बाजूला चूल असेल ना तर मग आपल्याला कोळशाचं काय टेन्शन येत नाही, मी खाणंच भेटते आपल्याला. असं झाकण नळजाने काय हा वास आहे तो कोळशाच्या पिठाला मस्तपैकी आला पाहिजे. अरे वा, झाकून ठेवायचं. किती मिनिटं? 5 मिनिटं ठेवूया, कारण आपल्याला पोह्यांचे केले तेव्हा लगेच करायचे आहे. जर आपण प्रॉपर वडे मिक्स सगळ्या प्रकारचे आपण करत असलो तर हे 2 तास राहिलं तरी चालतायला वास छान सुटतो. हे तो पण बघ वरती गरम झालाय, तर हलक हलक झालं गरम झालंय बघ. झालं हो, तरी आली बस वरती. हो, तरी आली चवीनुसार. चवीनुसार मीठ लागला तर वरून धुवू आपण बाबा. असं खार झालेलं नको. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मीठ कमी टाका चालेल, पण जास्त नको. अशा प्रकारे आपलं चिकन रेडी झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता वड्यांसाठी पीठ बनवलेलं आहे.
तेल मस्त की गरम झालेलं आहे आणि वडे आहेत ना फुटतायत आणि एकदम लाल लाल झालेत आता हे बघा भारी अशा प्रकारे आहे ना चिकन पण झालेलं आहे वडे पण झालेलं आहे हे बघा मस्त वडे तयार झालेले आहेत असं वाटतं की लगेच कुंभी वडे खावे असं वाटतंय आणि आता हे शेवटचे दोन गोळे राहिलेत बॅटरीने चांगली साथ दिली डाऊन झाली पूर्णपणे पण ठीक आहे आता चार्जिंगला लावायला लागेल पण या बॅटरीने खूप साथ दिली आपल्याला जेवायला या मंडळी कोंबड्याचं पाय मगाशी अर्धवट ठेवलं कारण असं की लाकडं आहे ना ते विजले म्हणजे आहे ना पूर्णपणे आहे ना पेटायचे ते बंदच झाले म्हणून काढून ठेवलं थोडंसं भाजलं होतं मग आता पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे खायला या मला खूप आवडतात पाय मी नेहमी ना चिकन खातो ना तर माझ्या या ताटामध्ये ना चिकन हे हाडं आहे ना अजिबात नसतात सगळं खाऊन घेतो मी हाडं मला आवडतात हाडं भरपूर शेवटचं राहिलेलं आहे म्हणजे भात आता होणार आहे कोंबड्याच्या रस्स्याबरोबर भात खायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे कारण की ग्रेव्ही भारीच लागते भाताबरोबर आणि आज पूर्ण जेवण चुलीवर झालेलं आहे तर ओंकारला नक्कीच जेवण आवडेल आलेले आहेत कोकण वास्तूचे करता करता ओंकार वाटकर आणि दीपराज पण आलेले आहेत सुनील माळी यांनी खास करून चुलीवरचं चिकन खायला आम्हाला बोलवलंय रत्नागिरीवरनं कशी वाटली जर्नी मस्त मस्त ये आत एक खुर्ची येते वरतून आम्ही वरती बसतो ना म्हणून मस्त ना तर आता भूला गेलेलो तर यांना मी जिथे रेंटवर जागा घेतली आहे ते यांना दाखवली कशी वाटली मस्त छोटी आणि मस्त आहे 60 MBPS नेट सायबरनं मिळालेलं आहे हे बघ समोरच ठेवलाय हा कर ना सुरू कर ना बाबा नाही ना तुम्ही करा काय बोलू का आता भूक खूप लागली कस झालंय छान गावठी भात हे वडे वेगळे आहेत वडे भाजणी त्याच्यामध्ये आहे ना वेगळे पोहे टाकून केलेले आहेत वेगळ्या पद्धतीचे धन्यवाद आपण जेव्हा पाहून जरा बद्दल कोकण वास्तू जे करतात आता आमच्या इकडे आलेले आहेत त्यांचे पाय लागले आहेत आपले आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे स्पायसी आले खरं खरं सांग अगं बरोबर चांगला मोठे झाले एकदम म्हणजे फर्स्ट क्लास झाले विरघळत आहे रमका तुला कसं वाटलं इकडे खूप छान वाटलं या ठिकाणी म्हणजे सगळी कौलर उभार वगैरे आहेत आणि जेवण म्हणजे बहिणींनी खूप छान केलं होतं वडे पण मस्त होते का वडे एकदम झगास झालेले खास चांगला रिव्ह्यू भेटला आपल्याला म्हणजे नक्कीच तुझी बायको चांगलं जेवण करते मात्र अख्ख्या जगाला कळले आता वडे तर एकदम मी पहिल्यांदा बघितलं असं वडे एकदम म्हणजे काय म्हणतात ते असे मेल्ट होते एकदम भारी विरघळत होते म्हणजे आम्ही असं हॉटेल वगैरे टाकू शकतो तू तुझं ते प्लॅन केलं सांगितलं सांगा तू लवकर
आम्ही आता हे डिस्क्लोज नाही करत पण तुझं दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आपले ओंकार वाटकर भाऊ चाललेले आहेत आणि या भावाचं पण युट्यूब चॅनल आहे. मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला कोकण वास्तू, तुम्हाला कोकणामध्ये प्रॉपर्टी पाहिजे असेल आणि त्या तुम्ही घरासाठी किंवा तुमच्या फळबागांसाठी करायची असेल तर ओंकारला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि फुल हेल्पफुल पर्सन आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. काय म्हणतो डिस्काउंट वगैरे काय आणि आता याच्याकडे ना म्हणजे याच्या याने आता कुरिअर आणलेला आहे रत्नागिरीवरून साधारण तरी 40 किलोचं कुरिअर आहे तर ते आता आपल्याला जायचं घ्यायला गाडीमध्ये ठेवलेलं आहे पण त्यासाठी मनापासून धन्यवाद बाबा. कारण की ते कुरिअर वाला जो पर्सन आहे ना तो बरोबर नव्हता रत्नागिरीचा. त्यांनी का माहित नाही राजापूरला देत नव्हता पण आणलं देवाच्या कृपेने ना. म्हणजे देव उभा राहतो ना तसाच ओंकार उभा राहिला माझ्यासाठी. कारण की 4 दिवस झाले ते प्रोडक्ट तिथे होतं पण देव 2 दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं आणि ते सक्सेस झालं. म्हणजे आणि आल्याबद्दल धन्यवाद भाऊ. येस येस श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा पुन्हा यायचं नक्की नक्की सर. नेक्स्ट टाइम आपल्या घरी विचार करतोय त्याच्यात काय गॅस शेगडी पेटी पेटी निघाली सोन्याची पेटी फुल फुल हेवी मोठा फुल झाला आपला. चला कुरिअर बघा भाई हे बघा सामान बघा किती मोठ आहे. मी तो पकडतो काम आता घे. खूप जड आहे. चल चल भेटू नंतर मग. वहिनी जेवण चांगलं होतं मात्र. डबल रिव्ह्यू दिलाय. चल बाबा सामावून जा. गेले आता आपले मित्रमंडळी. कसं वाटलं आपले जे मित्रमंडळी येत आहेत त्याचबरोबर आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपल्या घरी पण येतात ते बरं वाटतं मस्त वाटतं. आणि मित्र तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे ना तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.